आज या ठिकाणी सर्व कृती संघटनेच्या वतीनं हा गिरणी कामगारांचा आम्ही भव्य असा या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय मेलमजूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ आहिर हे थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी येणार आहेत. या ठिकाणी देशभक्त बाबू गेनू यांनी हुतात्मा हे गिरणी कामगार मोपतलालमध्ये होते आणि त्यांनी हा देशासाठी परकीयांच्या वस्त्राची होळी ही ब्रिटिशांच्या काळामध्ये ज्यांनी केली असा देशभक्त बाबू गेनू यांना आम्ही मानवंदना करून आज ह्या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. हा सर्वप्रथम महाराष्ट्र देश हा देशामध्ये एक नंबरचं राज्य आर्थिक राजधानी ही या ठिकाणी गिरणी कामगारांना मुंबई घडवली. स्वातंत्र्य काळामध्ये मुंबईने आपलं बलिदान गिरणी कामगारांनी दिलं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये 122 हुतात्मे झाले त्याच्यामध्ये गिरणी कामगार 22 हुतात्मे झालेला आहे. या धरतीवरती ज्यांनी क्रांती घडवून आम जनतेला उद्योग धंदे वाढवण्याचं काम केलं आज त्याला देशोधडीला लावणारं मोदी सरकार आणि हे विकास आघाडीचं सरकार देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांचा मी आज या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. माणसांच्या जीवनाची खेळतायत ह्या सरकाराला कुठलीही चाड नाही जाण नाही. पोकळ घोषणा सर्व जनतेला फसवण्याचं काम केलेलं आहे. एक बाजूनं महागाई वाढलेली आहे रेशनवरती जीवनावश्यक वस्तूचे कडधान्य बेरोजगारी सर्व धंद्यावरती बॅन आणलं. सरकारी गोरण्या सरकारी उद्योग सरकारी नोकऱ्या मंत्रालय असेल पोस्ट असेल रेल्वे असेल अनेक बँका असतील सर्व धंद्यावरती आणि बॅन आणून सगळ्या धंद्यामध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट पद्धती चालू केलेल्या आहे. या ठिकाणी आम्ही त्यांचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय आणि थोड्याच वेळामध्ये आपले नेते सचिनभाऊ या ठिकाणी येणार आहेत आणि याची अनेक पुढे काहीतरी मोठी क्रांती जर यांनी आमचे प्रश्न नाही सोडवले 150,000 गिरणी कामगारांना घरही कायद्यानं दिली पाहिजेत मग ते आमचे आदरणीय देवेंद्र आदरणीय आमचे उद्धव साहेब ठाकरे आमचे आदरणीय शरद पवार साहेब आदरणीय आमचे थोरात साहेब इतकी नाना पटोले ह्या लोकांनी जो गिरणी कामगारांच्या संदर्भात जो कायदा केलेला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी हे सरकार करण्याला सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. या सरकाराचा आम्ही धिक्कार करतो आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्ही काळ्या फिती बांधून जो आज त्यांचा निषेध करतोय हे आंदोलन आमचं आजच नाही आहे की हे आंदोलन आमचं बरेच वर्षापासून चालू आहे की आम्ही आमच्या हक्काचं घर मागतोय. आपल्याला माहिती असेल की ह्या महाराष्ट्राचा पहिला कणा म्हणजे गिरणी कामगार की ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला ज्यांनी ह्या महाराष्ट्रामध्ये दाखवून दिलं की कामगार म्हणजे काय असतो. अनेक कामगारांचे प्रश्न या ठिकाणाहून गिरणी राष्ट्रीय मजूर संघापासूनच सुरुवात झाली. जे आमचे नेते होते त्यांनी कायदे कानून केले आणि एक मुंबई घडवण्याचं काम या गिरणी कामगारांनी केलं आणि कालांतराने तोच गिरणी कामगार उद्ध्वस्त झाला. पण आम्ही आज जे मागतोय की आम्हाला आमचं हक्काचं घर पाहिजे आहे. आज असलेल्या गिरण्या आमच्या ज्या खाली झाल्या त्या गिरण्यांच्या जागेवरती आम्हाला घरं द्या. पण ह्या सरकारनं ह्या ज्या मालक दिर्जीनं म्हणजेच बिल्डरांच्या घशामध्ये ह्या जमिनी घातलेल्या आहेत आणि बिल्डर लोकांची लॉबी ह्या गिरण्यांच्या जागेवरती घरं उभी करून बिल्डिंगी उभ्या करून ते मोठे झालेले आहेत. पण अनेक वर्षाचा आमचा प्रश्न हा आमचे नेते गिरणी कामगारांचा एक लढवया नेता सचिनभाऊ आहिर हे इतके वर्ष संघर्ष करतायत गिरणी कामगारांच्या घरासाठी. पण हा संघर्ष करता करता आम्हाला ही वेळ आलेली आहे. आता जसं आमचे नेते निवृत्त देसाई साहेबांनी सांगितलं की आता आम्हाला लढे करून चालणार नाहीत कारण काहीतरी तीव्र आंदोलन करून किंवा पुढचा मार्ग स्वीकारून आम्हाला आमचं हक्काचं घर आम्हाला मिळवावं लागेल. पण ही न वेळताना आणि ह्या तीन खुबड्याच्या सरकारने
आता मला एकच सांगायचं आहे, कारण हे जे सरकार बसलेलं आहे हे तीन कुबड्या सरकार आहे. वाईट शब्द मी काय आज बोलणार नाही, कारण यांना लाज नाही ना काही नाही आहे. यांचं जे लक्ष आहे ते गिरणी कामगारांकडे नाही आहे. देशाचे पंतप्रधान या महाराष्ट्रामध्ये लोकसभेला 18 वेळा आले, आता निवडणुकीसाठी विधानसभेला येत आहेत, पण गिरणी कामगारांचा प्रश्न त्यांनी अद्यापही कुठल्या बाजूने किंवा एका शब्दाने बोललेला नाही आहे. आम्ही आंदोलन याच्यापेक्षा तीव्र करणार, याच्यापेक्षा आम्ही त्या मंत्रालयामध्ये घुसणार, आम्ही रस्तो रस्ती चक्का जाम करणार. आणि आमचा जो गिरणी कामगारांचा लढा आहे, तो गिरणी कामगार काय आमचा हा जो जैन समुदाय गावापासून आलेला आहे तो आम्ही दाखवून देणार, आणि आमचा हक्काचं घर आम्ही मिळवणारच हा आज आम्ही निश्चय केलेला आहे. जसे सुभाषबाबू गेनुनी जसे हुतात्मा झाले गिरणी कामगार होते, तसे आमचे या ठिकाणी काही नेत्यांनी सांगितले की आम्ही आता हुतात्मा व्हायला सुद्धा या घरासाठी मागे पुढे मिळणार नाही, असा आम्ही तीव्र शब्दामध्ये या सरकारचा धिक्कार करतोय. आणि आमच्या मागण्या पत्रात घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जनसमुदायाकडे जमलेलो आहोत. गिरणी कामगारांच्या घरासंदर्भामध्ये आज आम्ही हुतात्मा बाबू गेनू यांच्या पुतळ्यासमोर आज गिरणी कामगार आंदोलन करतो आहे. त्याच्यामागचं कारण असं आहे की बाबू गिरणी जे बलिदान दिलं ते स्वदेशी वस्तूंचं तिथं भारतामध्ये वापरलं पाहिजे म्हणून त्यासाठी केलेलं आहे. आणि हे आंदोलन निश्चितच का होतं आहे, आज गिरणी कामगारांचा प्रश्न 2002 सालापासून प्रलंबित आहे, आणि प्रलंबित असतानासुद्धा या प्रश्नाकडे कुणी लक्ष देत नाही. आत्तापर्यंत फक्त 17,000 लोकांना घरं मिळालेली आहेत, बाकीच्या जवळजवळ आज 98,000 लोक त्या ठिकाणी पात्र ठरलेले, त्यांचं काय हा खऱ्या अर्थानं सवाल आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. आमचं म्हणणं असं आहे की PMAY म्हणजे पंतप्रधान आवास योजना याच्यामधनं जे काय मुंबई परिसरामध्ये घरं बांधलेली आहेत तर ती घरं त्याच्यातली काही घरं आम्हाला द्या ना. आम्हाला मागच्या सरकारच्या काळामध्ये ती घरं बघायला त्यांनी पाठवलं होतं, आम्ही त्या ठिकाणी गेलो ती घरं बघितली, आणि त्याच्यामधली 50,000 ते 60,000 घरं आम्ही सरकारला कळवलं की आम्हाला ही घरं मान्य आहेत म्हणूनसाठी, पण त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायला घेण्यापूर्वी ते सरकार पडलं. या सरकारला वारंवार आठवण करू नाही, मागण्या हेच आहेत आमच्या की गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न हा बरेच वर्ष प्रलंबित आहे. हो नाही तर आता काय शिकवणार, आता आचारसंहिता लागेल आणि या सरकारचं होईतोय मला वाटत नाही चांगलं आहे म्हणतो. नवीन सरकार येईल त्याच्याकडे मग मागवू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.